लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे केंद्रा बुद्रुक येथील सिमेंट रस्त्याचे अर्धवट काम तात्काळ सुरू करा। सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष देऊन काम पूर्ण करण्याची मागणी विश्वनाथ खोडके सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात असलेल्या मौजे केंद्रा बुद्रुक येथील सिमेंट रस्त्याच्या कामासाठी अंदाजे सुमारे 4 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे। परंतु गेले 1-1.5 वर्षापासून रस्त्याचे काम कासवगतीने बांधकाम सुरू असून सिमेंट रस्त्याच्या कामाला अद्यापही सुरुवात केली नाही, त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण होत आहेत। मराठवाडा ते विदर्भाला जोडणारा महत्त्वाचा रस्ता असून या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रवासी वाहतूक असून शाळकरी मुलांना पायपीट करावी लागते। या सिमेंट रस्त्याच्या कामाला तात्काळ सुरुवात करावी अशी मागणी विश्वनाथ खोडके यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे व संबंधित ठेकेदाराकडे केली आहे। प्रतिनिधी सिकंदर पठाण, गोरेगाव। इतकीच मागणी आहे की जे गोरेगाव पासून गोरेगाव लगत ते रिसोड या रोड आहे मोठा केंद्रा मार्ग, या केंद्रा मोठ्या केंद्रामध्ये जे 4 कोटीचं जे बजेट आलेलं आहे सिमेंट रोडचं, अंदाजे 4 कोटी रुपये जवळपास या रस्त्याला चालू होऊन 1.5 ते 2 वर्ष होत आहे। अजून कोणतंही काम कंप्लीट झालेलं नसून या रस्त्यावर ये जाणारी वाहतूक अतिशय अडचणदायक होत आहे। मोटरसायकलवाल्याला खूप त्रास होत आहे। जवळपास हा रस्ता 1.5 वर्ष झाले चालू होऊन अजून कोणतंही ठेकेदाराचं याच्यावर लक्ष नाही आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचं सुद्धा याच्यावर लक्ष नाही। तात्काळ याच्यावर कारवाई करून या ठेकेदाराला संबोधितांनी सांगावे की काम लवकरात लवकर चालू करून योग्य ते काम करण्यात यावे या रस्त्याचे, न केल्यास पुढची रणनीती आम्ही ठरवू। लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ।